आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाईट रेस्टोरेश, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता। संपर्क 8600 07 34 33। आज राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात म्हटलंय की राहता शहर हे तालुक्याचं ठिकाण असून शहरातून राज्य महामार्ग जातो। राहता शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठी लोकवस्ती असल्यानं शहरातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी या महामार्गावरून ये जा करावी लागते। महामार्गावर शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल, बाजारपेठ असल्यानं या महामार्गावर भरमसाठ गर्दी होत असते। सकाळी शाळा भरण्याच्या वेळी व शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मात्र ही गर्दी होऊ नये तसेच वाहनांना शिस्त लागण्यासाठी शहराला वाहतूक हवालदारांची आवश्यकता आहे। मात्र राहता शहरातील वाहतूक रामभरोसे सुरू आहे। यातच 30 जुलै रोजी राहता शहरातील पोलीस स्टेशन नजीक साकुरे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बनसोडे यांचा अपघाती मृत्यू झाला। शहराला गेल्या काही महिन्यापासून वाहतूक हवालदार नसल्यानं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। शहराचा आठवडे बाजार हा गुरुवारी असल्यानं महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन मोठी समस्या या दिवशी निर्माण होते। शहराच्या नजीकच आंतरराष्ट्रीय ठिकाण असलेलं शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्यानं महामार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी अनेक वाहने जात असतात। तसेच जड वाहनांना पिंपरी निर्मळपासून निघोजपर्यंत बायपास रस्ता असताना देखील राहता शहरात जड वाहनं येतात तरी कशी याबाबत तपास करणं गरजेचं आहे। निघोज बायपास व पिंपरी निर्मळ बायपास या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी चिरमिरी घेऊन जड वाहनं शहरात सोडतात व त्यातून मोठे अपघात होतात। याचा देखील तपास होऊन कारवाई होणं गरजेचं आहे असं या निवेदनात म्हटलंय। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष विजय मोगले, सुधाकर वाघमारे, उपतालुकाध्यक्ष प्रमोद महाले, उपशहराध्यक्ष विजय सोमवंशी, वाहतूक सेना शहराध्यक्ष हरुण शेख, वाहतूक सेना उपाध्यक्ष गणेश गाडेकर, मनसे विद्यार्थी शहराध्यक्ष शुभम म्हसने, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आता चौकात ट्रॉफिक हवालदार न्यावा अशी विनंती करण्यात आली होती, पण गेले 8-10 दिवस होऊनही ट्रॉफिक हवालदारची नेमणूक झाली नाही। आत्ता ते 2-3 दिवसापूर्वी एक ॲक्सिडंट झाला म्हणाली हॉटेलपुढे, जर ट्रॉफिक हवालदार असते तर ही घटना वाचू शकला। त्या संदर्भामध्ये आम्ही राहता पोलीस स्टेशनचे PSI जोंधळे साहेब यांना निवेदन दिलं की ट्रॉफिक हवालदाराची नेमणूक करावी, जेणेकरून बाजारच्या दिवस आहे। बाजारच्या दिवशी तर चौकातून जाणं येणं म्हणजे एकदम चिखलीचं काम होतं। म्हणजे विजूभाऊ मोगले यांच्या अध्यक्षतेखाली मी असं म्हणलं का अजून 10 पोलीस संख्या कमी स्टेशनला, त्याच्या संदर्भामध्ये विजूभाऊ मोगले DSP कार्यालय, श्रमपूर अप्पर कार्यालय तसं तिथे PSI निवेदन दिलेलं आहे की पोलीस संख्याही वाढून मिळावी। आणि साहेबांनी आम्हाला एकदम सकारात्मक हे दिलं का आम्ही एवढे एक प्रत्येक हवालदार नेमू। अशा नवनिर्माण सेना राहता शहराच्या वतीने आमचे उपतालुका अध्यक्ष सुधाकर वाघमारे असेल, उपशहराध्यक्ष प्रसाद माले असेल, वाहतूक सेनेचे अध्यक्ष अरुण दैशेख असतील, गणेश गाडेकर व म्हसने, विजय सोमवंशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब चोंदळे साहेब यांना आम्ही मनसेच्या वतीने निवेदन दिले। निवेदनामध्ये आमची मागणी अशी आहे का राहत्या शहराला गेल्या अनेक दिवसापासून ट्रॉफिक हवालदार नसल्यामुळे अनेक शाळकरी विद्यार्थी असतील, सेंट जॉन शाळा असेल, त्यानंतर शारदा विद्यालय असेल, ज्युनियर कॉलेज असेल, जवळजवळ 7-8 हजार विद्यार्थी त्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेतात आणि इथे सेंट जॉनमध्ये 4-5 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात। तर अशा विद्यार्थ्यांचे ज्या वेळेला शाळा भरतील त्यावेळेला शाळा सुटतील त्यावेळेला देखील तिथं ट्रॉफिक हवालदार असले पाहिजे अशी एक मागणी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही देखील ट्रॉफिक हवालदार असलं पाहिजे ही एक मागणी आम्ही केलेली आहोत। आणि जसं आत्ताच आमचे सुधाकर वाघमारे यांनी सांगितलं आहे की बा वेशी समोर ज्या अपेरिक्षा असतील, काही जे बेकायदेशीर जेव्हा आणं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, महिलांना, आमच्या माता भगिनी बाजारच्या दिवशी ज्यावेळेस बाजारात येतात जातात त्यावेळेला खूप त्रास होतो तिथं बरं। तर पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदनाच्या दारी मागणी केलेली आहे, परंतु जोंधळे साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली आमच्या निदर्शनात असं आलं आहे का आपल्याकडं राहता पोलीस स्टेशनला कर्मचारी वर्ग कमी आहेत, कारण का 3 बीट आहेत, मोठमोठे शहर आहेत, राहता तालुका आहे, मोठं शहर आहे आणि एकीकडं एअरपोर्ट आहेत,
VIP आल्यानंतर तिकडे कर्मचारी जातात, जिल्हा न्यायालय आपल्याकडे झालेलं आहे, पोलिसांची संख्याबळ इथं वाढून मिळावी असं आम्ही मनसेच्या वतीने आपले जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत ओलासाहेब आम्ही त्यांनाही देखील पत्रव्यवहार मनसेच्या वतीने करतो आहे. आपले DYSP साहेब असं अप्पर अधिकारी श्रीरामपूर कार्यालय असं आणि जिल्हा कार्यालय जिल्हा कार्यकारी अधिकारी आज यांना आम्ही मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करत आहोत का आमच्या राहता पुणे स्टेशनला पोलिसांची संख्याबळ वाढून देण्यात यावी जेणेकरून हा जो काही समजा जर बघितलं तर कोर्टामध्ये जवळजवळ 2-3 कर्मचारी जातात, राहते शहरामध्ये अनेक ठिकाणी कुठं काही ना काही घटना घडत असतात, तिथं तो कर्मचारी वर्ग जातो. त्याचप्रमाणे समजा जर बघितलं तर एअरपोर्ट आहे, VIP कुणी कुणी स्वतः सायबरला यावायला जावं लागतं. तर अशा आधारावर जर बघितलं तर साधारण 60 पोलिसांची गरज असताना अवघे 37 पोलिसांच्या भरविष्यावर हे आपलं राहता पुणे स्टेशन आहे. तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून SP साहेबांना मागणी आहे की साहेब आपण आमच्या राहता पुणे स्टेशनला कर्मचारी वाढून द्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने मी आपल्या कार्यालयासमोर अहमदनगर SP कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. आमची मागणी राहणार आहे की नागरिकांकरता राहत्या शहरातले मोठमोठे सण आले साहेब पुढं बघितलं तर दहीहंडी आहे, गणपती उत्सव आहेत, नवरात्र आहेत, अशा सणांकरता मोठमोठे हिंदू धर्मीय मोठे सण आलेले आहेत. या सणांकरता पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून याकरता पाहिजे नाही. तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी कर्मचारी वाढून द्यावा आणि तात्काळ पोलीस हवालदार ट्रॉफिक हवालदार हे 2 नियमावे एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करतो. या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.